आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज नवा आठवडा आठवड्याचा पहिला दिवस नवा प्रश्न आणि नवी चर्चा पण ही चर्चा सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की दिवसेंदिवस आजचा सवालची लोकप्रियता वाढत चालू आहे गेल्या आठवड्यातल्या सगळ्या आजचा सवालना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्यामुळे आजचा सवाल हा सगळ्या टेलिव्हिजन दुनियेतला चर्चेचा नंबर एक चा कार्यक्रम ठरलाय याचे याबद्दल धन्यवाद तुम्हाला देतो हे श्रेय तुमचं आहे कारण तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात तुम्ही बघता म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झालाय यापुढेही आम्हाला असं सहकार्य करा काही उणीवा असतील काही चांगल्या गोष्टी असतील तर जरूर कळवा आजचा माझा प्रश्न आहे वसईबद्दल तुम्ही म्हणाल मी एकसारखं वसईबद्दल का बोलतो याचं कारण असं आहे की वसई हे जे गाव आहे त्याला गाव म्हणावं शहर म्हणावं निम शहर म्हणावं हा प्रश्न तुमचा आहे पण वसई हे जे गाव आहे अत्यंत निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा परिसर वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे तुम्हाला माहिती असेल काही वर्षापूर्वी वसई गाजलं ते भाई ठाकूर हितेंद्र ठाकूर यांच्यामुळे आज वसई गाजत आहे ते तिथली त्रेपन्न गावं महापालिकेच्या हद्दीमध्ये सामील करावी की नाही या प्रश्नावरून निवडणुकीच्या काळात सुद्धा हा महत्वाचा प्रश्न झाला होता त्रेपन्न गावं सामील करावीत असं काही लोकांचं म्हणणं आहे सामील करू नयेत असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे सरकारने याबाबत काही भूमिका घेतलेली नाहीये विवेक पंडित या भागातून निवडून आलेले या प्रश्नावर निवडून आलेले आमदार जे आहेत विवेक पंडित ते नुकतेच उपोषणाला बसले होते त्यावेळेला अत्यंत अमानुष लाठीमार करण्यात आला लोक जखमी झाले या लाठीमाराची चौकशी महाराष्ट्र सरकार करत आहे या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अठरा तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये हा एक चर्चेचा मुद्दा बनणार आहे म्हणूनच अधिवेशनाच्या तोंडावर मी आज प्रश्न घेतोय वसईतल्या त्रेपन्न गावांचा प्रश्न हाताळण्यात सरकार अपयशी ठरलंय कालच ठाण्यामध्ये विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढण्यात आला त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत नेमका हा प्रश्न काय आहे नेमके मुद्दे काय आहेत कोणाचे हितसंबंध गुंतलेत सरकार काही करत का माझ्या सोबत आहेत आमदार विवेक पंडित नमस्कार विवेक पंडित हे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत जन आंदोलन समिती जी आहे तिचे ते आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत माझ्या सोबत आहेत अजीव पाटील अजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आहेत हितेंद्र ठाकूर यांनी वेगळी भूमिका घेतली होती या प्रश्नाबाबत त्यामुळे हितेंद्र ठाकूर आणि विवेक पंडित यांचा दोघांचा संघर्ष झाला या दोघांचा संघर्ष असला तरी आज मी दोघांनाही विनंती करणार आहे की हे चर्चेचं व्यासपीठ आहे तुम्ही कितीही वाद घाला लोकशाहीत वाद होतात पण आपण अत्यंत सभ्यपणाने वाद घालून हा प्रश्न काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला समजावून देऊ कारण आज वसईच्या प्रतिमेचा प्रश्न आहे आजचा हा आपला कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहिला जातो पण आणि मला केवळ वसई पुरता मुद्दा नाही घ्यायचा आहे तर एकूणच अर्बनायझेशनचे जे प्रश्न आहेत ते याच्याशी गुंतलेले आहेत माझ्यासोबत नागपूर न आहेत नितीन राऊत नितीन राऊत हे सध्या कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री असले तरी सुद्धा पूर्वीच्या सरकारमध्ये ते वसईला जाऊन त्यांनी विवेक पंडित यांना पूर्वीच्या उपोषणाच्या वेळेला आश्वासन दिलं होतं की त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्यात येईल मला नितीन राऊतना विचा, विचार विचारायचंय की सरकार नेमकं काय करत आहे आणि माझ्यासोबत सध्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवही नंतर येणार आहेत मी चर्चेला सुरुवात करतोय अर्थातच विवेक पंडित यांच्यापासून विवेक पंडित सगळ्या महाराष्ट्राला समजावून सांगा वसईकरांचा हा नेमका प्रश्न काय आहे तुमचा तुमची समस्या काय तुमचा विरोध कशाला आहे मला निखिलजी सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की आमचा विरोध महानगरपालिकेला नाही वसई ही मुंबईच्या जवळचं एक वाढतं शहर आहे त्यामुळे जी चार महान नगरपालिका वसईमध्ये होत्या विरार नालासोपारा नवघर माणिकपूर आणि वसई यापैकी विरार नालासोपारा आणि नवघर माणिकपूर या शहरांची वाढ झालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ती वाढ होऊ शकते त्यामुळे त्या, त्या तीनही नगरपालिकांची महानगरपालिका झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे महानगरपालिकेला आमचा विरोध नाही आमचा जो विरोध आहे तो वसईचं एक वेगळेपण आहे की वसईचा जो किनारा आहे या किनाऱ्यालगतचा जो हरितपट्टा आहे हा बाग बगीचांनी नटलेला आहे पानाफुलांनी नटलेला आहे अत्यंत समृद्ध निसर्ग समृद्ध असा हा परिसर आहे आणि त्या ठिकाणची एक विशिष्ट संस्कृती आहे त्या ठिकाणचं लँड सुद्धा छोटं आहे त्याच पद्धतीनं वसईचा पूर्व भाग जो आहे हा सुद्धा डोंगरानं वेढलेला आहे तुंगारेश्वरसारखा महत्त्वाचा डोंगर त्या ठिकाणी आहे त्यानंतर आदिवासींची वस्ती त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो जो भाग आहे हा भाग त्याचं गावपण हे शाबूत राहावं त्याचा हरितपट्टा हा शाबूत राहावा तिथला निसर्ग शाबूत राहावा यासाठीचा हा संघर्ष आहे म्हणून महानगरपालिकेला आमचा विरोध नाही हरित पट्ट्यातली ग्रीन बेल्ट मधली गाव ती महापालिकेत टाकू नका ही तुमची मागणी आमची विचारायचं आहे की तुमचे नेते जे आहेत हितेंद्र होते त्याच जागेवर विवेक पंडित निवडून आले आहेत हितेंद्र ठाकूरांनी यावेळेला निवडणूक लढवली नाही पण त्यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे मला सांगा आमदार विवेक पंडित जी मागणी करताय तिला तुमचा विरोध आहे का मुळामध्ये विरोध म्हणण्यापेक्षा ह्याची पार्श्वभूमी तपासून बघितली पाहिजे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा मुंबई महानगर प्रदेशामध्ये हा विभाग आला वसई तालुका त्यावेळी कोणी त्याला विरोध केला नाही अठ्ठ्याऐंशी साली शासनाला असं वाटलं का इकडे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते तर सुनियोजित विकास झाला पाहिजे आणि हा रेल्वेपासून जवळ म्हणजे प्लॅटफॉर्मपासून दीड किलोमीटरच्या आसपास झाला पाहिजे हरित पट्टा टिकला पाहिजे सुनियोजित विकास होण्यासाठी आराखड्याची गरज होती त्याला विरोध केला गेला सिडको आली सिडकोला विरोध केला गेला आज दहा पंधरा वर्ष वीस वर्ष झाले कुठचाही विकास झाला नाही कारण का आता सिडको आहे अधिकार सिडको आल्यामुळे नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचे जे निघून गेले आणि प्रचंड प्र, प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये स्लम वाढायला लागला आणि अशा वेळी वर्टी कमिटी जी होती तिने सिडकोच्या आराखड्या सम तीन जण होते तीन सदस्य होते त्यांनी शासनाला एक अहवाल असा सादर केला का या ठिकाणी महापालिका करण्याची गरज आहे त्याआधी युतीचं सरकार असताना विरोधी आम्ही सत्तेमध्ये होते विरोधी पक्षातील काही लोक मुंडे साहेबांना भेटलेले आणि त्यांनी सांगितलेले काय नगरपालिका बरखास्त करा महापालिका करा तर त्यावेळी त्यांनी त्यांना होकार दिला नाही कारण त्यांना देखील त्यांनी सांगितलं की बाबा सत्तेत तेच आहेत पुढे काय बदल होणार नाही त्यानंतर आम्ही असं ठरवलं का एक नगरपालिका किंवा एक ग्रामपंचायत कुठच्याही डम्पिंग ग्राउंड करू शकत नाही फायर फायटिंग स्टेशन करू शकत नाही पाण्याच्या योजना करू शकत नाही मग चार नगरपालिका आणि ग्रामपंचायती म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व करणारी पंचायत समिती किंवा तिने फक्त वीस टक्के त्यांच्या रेव्हेन्यूच्या द्यायच्या शासकीय अनुदानाच्या नाही आणि एकत्रित एक कोला म्हणजे काउन्सिल ऑफ लोकल ऑथॉरिटी बनवायची आणि त्याच्या मार्फत ही विकास कामं करायची परंतु त्यावेळी प्रचंड प्रमाणात विरोध झाला सर्व पक्षी एक झाले आणि म्हणाले नाही त्याला आमचा विरोध आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि बारगळला हा प्रश्न आणि त्यावेळी तिकडे महापालिकेची मागणी केली गेली पंडित साहेब त्यावेळी तिकडे नव्हती हो आणि तिथून हे महापालिकेचं सगळं चालू असं म्हणणं आहे की वसई परिसराचा विकास व्हायचा असेल वसई विरार परिसराचा तर महापालिका व्हायला पाहिजे महापालिका व्हायलाच पाहिजे आणि ही त्रेपन्न गावं सुद्धा महापालिकेत सामील व्हायला पाहिजे आमच्या म्हणण्यापेक्षा परवा दिवशी पंडित साहेबांनी तिकडे स्पष्ट केलं की ज्या गाव ज्या ठिकाणी विकास झालेला आहे जिकडे शहरीकरण झालं आहे औद्योगिकरण झालेलं आहे रेल्वे पासून हायवे पर्यंतची गावं महापालिकेत घ्यावी पश्चिमेकडच्या आगाशीतला काही भाग घ्यावा बोळींचा काही भाग घ्यावा करमाळे उमराळ्या मधला काही भाग घ्यावा त्याच्यानंतर वसई नगरपालिकेच्या आजूबाजूची ग्रामपंचायत जी आहेत ते वसई नगरपालिकेमध्ये समाविष्ट करावी आणि दोन वर्षांनी तीन वर्षांनी महापालिकेमध्ये ती समाविष्ट करावी त्यांचा देखील तोच विचार आहे तुमचं त्यांचाही विरोध नाहीये हे म्हणतात तुमचाही विरोध नाहीये त्रेपन्न गावं सामील करायला मग मुद्दा काय माननीय अजीवजी जे म्हणत आहेत ते अर्धसत्य आहे माझा स्पष्ट अभिप्राय जो आहे हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपामध्ये दिलेला आहे ज्या गावांचा महानगरपालिकेमध्ये जायला विरोध नाही पाठिंबा आहे त्या गावांना ग्रामसभेचे ठराव ज्यांनी केलेले आहेत त्यांना जरूर घ्यावं हो। परंतु ज्या ग्रामसभांनी विरोध केलेला आहे त्या ग्रामसभांचा आदर हा राखला गेला पाहिजे ही एक बाजू आणि दुसरी बाजू की ज्या ठिकाणी शहरीकरण आणि औद्योगिकरण झालेलं आहे आणि ती गावं जर जाऊ इच्छितात तर त्यांना विरोध करण्याचं कारण नाही परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे सांगायची आहे की सुनियोजित विकासाबद्दल आता जे पाटील साहेब म्हणाले तर आतापर्यंत नगरपालिकांच्यामध्ये जी सत्ता होती ती पाटील साहेबांच्या पक्षाचीच होती अनिर्बंध सत्ता होती म्हणजे विरोधक जवळपास नगण्य होते त्याचप्रमाणे त्यांचे जे नेते आहेत माजी आमदार त्यांच्या तालावर संपूर्ण सरकार चालत होतं असं असताना जी अतिक्रमणं झालेली आहेत ही अतिक्रमणं पाटील साहेब म्हणाले तसे गावाच्या भागात झालेली नाहीत पूर्वेचा भाग वगळता तर ही त्यांच्या सत्तेमध्ये ज्या नगरपालिका होत्या त्या तीन नगरपालिकांच्यामध्ये विरार सर्वात जास्त नालासोपारा आणि नौगर माणिकपूर या भागामध्ये आठ हजार अतिक्रमण अनधिकृत बांधकामं ही त्या ठिकाणी झालेली आहेत त्यामुळे अनधिकृत बांधकामं ही महानगरपालिका मा आली म्हणजे होणार नाहीत हे काही तत्वता पटनासारखी गोष्ट नाही